तर आता मी चाललेलो आहे सारनाथकडे. आज रविवार आहे आणि रविवार असल्यामुळे बरेच पर्यटक आज काशीमध्ये आहेत, वाराणसीत आहेत. त्यामुळं आपल्याला या गर्दीतनं थांबता आपल्याला जायचं आहे सारनाथला. इथनं जवळपास 15 किलोमीटरवरती आहे सारनाथचं स्तूप. तर आता मी चाललेलो आहे सारनाथला. इथनं 15 किलोमीटरवरती आपण हिचहाईकरच जाऊ, नाहीतर रिक्षा, शेअरिंग ॲटो, मॅक्झिम काय असेल त्याच्याने जाऊयात. आता थेट भेटूयात सारनाथमध्ये. बाय, जय श्रीराम. नमस्कार, पुन्हा एकदा स्वागत आहे. आपण आलेलो आहो, म्हणजे आपण म्हणजे मी आलेलो आहे आता सारनाथला. जसं मी मागं वाचलं, सारनाथ म्हणजे बुद्धांनी प्रथम उपदेश इथं केला, धम्मचक्र परिवर्तन जे झालं ती सुरुवात इथून. तर याचं महत्त्व असं आहे की अशोकांनी इथं निर्माण केलेलं आहे, बुद्धांची अस्थिसुद्धा इथं मिळाल्या, म्हणजे आहेत असं त्यांच्या त्यांचं साहित्य आहे त्यात वर्णिलं आहे. ह्या जागेला खूप महत्त्व आहे. जेव्हा बुद्धांना ज्ञान प्राप्त झालं त्यानंतर त्यांनी जो उपदेश केला तो पहिला या जागेवरती केला, म्हणून ह्याला तेवढं महत्त्व आहे. त्यांच्या जे पाच मुख्य त्यांचे जे तीर्थस्थान आहेत बुद्धांचे, तर त्यातलं सारनाथ एक आहे. असं महत्त्व आहे, मागं दिसतं ते सगळं एक्सकॅव्हेशन केलेलं आहे, उत्खनात सापडलेले वेगवेगळे त्यांचे स्तूप वगैरे आहे. आणि तो दिसतो आहे तो मेन मोठा स्तूप, ज्याचं 3rd century BC बांधकाम होत गेलं, म्हणजे अशोकांनी केलं, त्याच्यानंतरच्या पुढच्या लोकांनी त्यांच्या धर्मपालन करणाऱ्या मोठमोठ्या राजांनी ते बांधकाम केलेलं आहे. तो स्तूप आहे मागं, सध्या या स्थितीत आहे. आपल्याला माहीत आहे पण इंग्रजांनी तो जास्त करून शोधून काढला आणि हे सगळं इंग्रज कृपा आणि नंतर भारतीय पुरातत्व खातं यांच्या कृपेने हे सगळं झालं आहे. भारतातली जेवढी जुनी मंदिरं आहेत, खजुराहो होतं म्हणा, उदयगिरीच्या गुहा, आपला अजिंठा वेरूळच्या लेण्या, हे भारतीयांना माहिती होती तर आहे काहीतरी, पण भारतीयांना त्याचं महत्त्व माहीत नव्हतं. ते महत्त्व पटवायला सुरुवात केली ते इंग्रजांनी, जॉन मार्शल, लिट्टो वगैरे वगैरे वगैरे. तर असं आहे, हे जवळपास 1st century BC किंवा 1st century BC सगळी बांधकामं इकडे. अशोक स्तंभ जो आहे सारनाथचा, अशोक स्तंभ आपला ज्याच्यावरचं चक्र आहे, तर सिंह आहेत, तर तो अशोक स्तंभ इकडेच आहे. तर इकडं पूर्ण असं एक्सकॅव्हेशन आहे, आपण इकडून फिरूयात. केवढं भारी असले पहिला, केवढं ते मोठं प्रांगण आहे आणि ते बघा केवढं उंच आहे. इथं एक स्तंभाच्या औषधी दिसतात आहेत, अशोका पिलर. जे आपलं एम्ब्लेम आहे ते या स्तंभावरचं आहे, याच्यावरती लेख आहेत. आपल्या जे भारतात इतिहास बराच जो माहीत झाला अशोकाचा, तो ह्या स्तंभ जो निर्माण करायचा अशोक, मग कुणाला त्यात आज्ञा असायचा काही, कुणाला दम दिलेला असायचा असं असायचं, ते हे अशोक स्तंभ एक सिंगल पिलर होता. तो का तुटला कसा तुटला मला माहिती नाही, गुगल करा तुम्ही थोडं. हा असा अशोक स्तंभ आहे. आणि त्यानंतर मग इकडं पूर्ण सगळ्या परिसरात हे अशाच वास्तू आहेत, तुटलेल्या अवस्थेतल्या. सुंदर असं विटा त्यावेळेसच्या त्या. इथं बुद्धांची सुंदर अशी मूर्ती दिसते, ज्यांनी छातीला हात लावला, उपदेश करतात येते. चुनार के बलवे प्रस्तर पे बनी तथा मौर्यकालीन विशिष्ट चमक से युक्त यह एकाश्म वेदिका ऑर्टेल महोदय कोसन कर्म में प्राप्त प्रति जिसका स्तूप शिखर स्थापित थी. ही एकाश्म वेदिका आहे, याच्या भिंती अशा चमकदार होत्या असं सांगितलं आहे. ह्याला सोनेरी कलर होता. ही जी आत आहे ती गव्हर्नमेंटनी चांगलं केलं, सगळीकडे बंद केलं आहे. वाव, ही वीट किती छान बनवली. तर हे पूर्ण स्तूप वगैरे सगळं बुद्धांचं आहे इकडे. बुद्धांच्या त्यांच्या एका शिष्याच्या असती इकडे ठेवल्यात असं म्हणतात. अशोकसुद्धा सम्राट अशोक जो होता, नाही अशोक जो होता तोसुद्धा इथली वारी करायचा कंटिन्यू तो, कारण की त्यांच्या जे तीर्थस्थळापैकी ह्याला मान्यता होती, चार जे आहेत मुख्य त्यांचे, त्यामुळं अशोक यायचा इकडे. त्यामुळं हे असताना तेवढं महत्त्व आहे. ही मूलगंध कुठे आहे, बुद्ध के ध्यान
यह संभवतः भगवान बुद्ध के ध्यान साधना स्थल पर निर्मित एक विशाल मंदिर का भग्नावशेष है। ह्वेनसांग जो अपना प्रवास होता माया के अनुसार इसकी ऊंचाई लगभग 61 मीटर थी। इसकी मोटी दीवारों को देखकर इस पर बने भव्य मंदिर की कल्पना सहज ही की जा सकती है। वाले वर्गाकार आधार पर बने इस मंदिर का प्रवेश द्वार पूर्व की ओर से, जिसके सामने एक आयताकार मंडप एवं विशाल प्रांगण था। आता बघा, हे ज्या वास्तू आहेत या पडलेल्या आहेत, पण याबद्दल जो ह्वेनसांग होता त्यांनी याला भेट दिली होती, त्यांनी भारतात बऱ्याच ठिकाणला भेट दिली होती। त्या ह्वेनसांगच्या डायरीवरून आपल्याला भारतातला बराचसा इतिहास माहीत आहे। तर त्या ह्वेनसांगच्या म्हणण्याप्रमाणे हे 61 मीटर उंच होतं असं मंदिर होतं। इथं सुंदर असा दगड दिसतोय, सगळे अवशेष दिसतात इकडे, इकडच्या पूर्वीच्या मंदिराचे पडलेले किंवा इकडचे तिकडचे। इथं खांब होते दोन मस्तपैकी, त्याचे अवशेष दिसतात आपल्याला। तर हा इतिहास आपल्याला असा कळतो, फक्त इतिहास एकाच गोष्टीवर नाही कळत, तर इतिहास अख्खे कोण कोण प्रवासी होते, ह्वेनसांग होता, बाकीचे तसले जे जे आले होते भारतात, इवन बतुता वगैरे सगळं, तर त्यांच्या लिखाणात आपल्याला इतिहास कळतो। तो समोर दिसतोय तो मोठा स्तूप। सर्व बाजूला बघायला गेलं तर इकडे सगळे स्तूप 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 मंदिराचे अवशेष दिसतात। परत तोच माझं सांगणं की त्या काळात काय देखणं दिसत असेल तुम्हाला बी ऐकून ऐकून आता कटाळा असेल जाईल, तिकडेच म्हणते त्या काळात काय छान दिसत असेल। खरंच आहे, डोळ्याला बघितलं की लय सुख भेटतं, वाटतं आयला हे किती छान आहे। त्या काळात इथं वास्तू असतील, मस्त लोकं असतील, त्यांचे भंते वगैरे असतील, त्यांचे साधू लोक असतील, शांतता केवढी असेल, झाडं असतील, सगळे पक्षी इथं। आता हे सिमेंटचं केलं आहे पण त्यावेळेस इथं झाडं वगैरे असतील, मातीचा मार्ग असेल, शांतता असेल। बुद्धम शरणम गच्छामी याचे उच्चार हळू आवाजात कुठून तरी येत असतील। ही समोर वास्तू दिसते, त्याचा खालचा भाग दगडाचा आहे आणि जो वरचा भाग आहे तो विटांचा आहे। आणि त्या खालच्या भागावरती दगडांवरती सुंदर असं नकाशी काम केलं आहे, गुप्तकलेनुसार नक्षी काम आहे ते गुप्तकलेचं। इकडे पण बुद्धांच्या ध्यान असलेल्या मूर्ती दाखवल्या आहेत। तर बुद्धांनी हातवर केला एका बारक्या मूर्तीत, उपदेश बुद्ध शांततेत बसले आहेत, उपदेश करतात अशा अशा दाखवल्यात। आणि हा दिसतो तो समोर स्तूप। इथंही कुठलाच मोठा खूप मोठा चौथा दिसतो। तर हे असं आहे, थोडं भलं मोठं आहे ते, केवढं मोठं आहे ते अजूनही उंच असावं। वरती अगोदर झाडं बिडं उगवली होती, ती काढलीनंतर हे असे भंती इकडे फिरत असतात, चीन तिबेट वगैरेचे। ही बाया का बाबा कायच करणार। भला मोठा स्तूप आहे, वा काय सुंदर नक्षीकाम आहे त्याच्यावरती। तर आपण याला फेरी मारूयात। असं सगळीकडनं बाजूनी 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 सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे। वा काय सुंदर कोरलं आहे, एकदम सोप्या अशा पद्धतीच्या नक्षात, एकदम सोपं असं आहे पण ते भव्य आहे। भलं मोठं असल्यामुळं ते खूप छान वाटतं, खूप म्हणजे खूप भारी वाटतं। कारण ते असताना असं एवढं भव्य दिव्य ना उंचच्या उंच, आणि हे एकदमच नाही आलं तर हे इसवीसन पूर्व 300 शतकापासून ते इसवीसनाच्या पाचव्या शतकापर्यंत, म्हणजे जवळपास 5-8 वर्ष हे पूर्ण बांधकाम चाललं। जे जे गेले ते करत गेले, आपापल्या परीने जोडत गेले, दगडाला दगड लावत गेले। वाव रामकृष्ण, खाली पूर्ण दगड आहेत आणि वरती विटा आहेत। तर याचा काय इतिहास आहे तो तुम्ही व्हिडिओ पॉज करा आणि वाचा। ह्याला म्हणतात अमेक स्तूप। इस स्तूप के उत्खनन से प्राप्त सन 1026 ईस्वी सन के अभिलेख के अनुसार इस स्तूप का प्राचीन नाम धर्मचक्र स्तूप था। यह संभवतः उस स्थान विशेष का द्योतक है जहां भगवान बुद्ध ने प्रथम धर्मोपदेश दिया था। इसके शिखर के मध्य में अलेक्जेंडर कनिंगहम ने धातु मंजूषा की खोज में लंबा उत्खनन किया था, जिसमें उन्हें शिखर के लगभग 3.20 मीटर नीचे एक अभिलेख युक्त पट्ट प्राप्त हुआ था। म्हणजे काय, याच्यामध्ये शिखरावरनं अलेक्झांडर कनिंगहमने उत्खनन केलं होतं की आत काय कुणाच्या अस्थी वगैरे आहेत का, काय लेख आहेत का, तर त्यांना सापडला, जिसमें उन्हें शिखर से लगभग 320 मीटर नीचे एक अभिलेख युक्त पट्ट प्राप्त हुआ, जिस पर 6वीं-7वीं शती ईस्वी के ब्रह्मी लिपि में बौद्ध मंत्र ए धम्म हेतु प्रभावा आणि पुढे अजून लिखा था। इसके भीतरी भाग में काफी नीचे ईट निर्मित मौर्यकालीन स्तूप के अवशेष भी प्राप्त हुए, म्हणजे जुना त्याच्या ह्या स्तूपाच्या आधीचा मौर्य कालातला
त्यांना त्याच्या आधी स्तूप मिळाले. ते सांगतोय ना स्तूपावर स्तूप वाढवत गेले, दगड दगड जोडत गेले. स्तूप का वर्तमान स्वरूप गुप्तकालीन स्थापत्य का उत्कृष्ट नमुना है. इस बेलनाकार ठोस स्तूप के आधार का व्यास 28 मीटर तथा ऊंचाई लगभग 33 मीटर है. भूमिगत भाग सहित कुल ऊंचाई 39 मीटर है. भूमि की सतह से 13.11 की ऊंचाई तक यह अलंकृत प्रस्तर से आच्छादित है तथा शेष भाग ईंटों के बेलनाकार पुंज से रूप में है. चल असं आहे हे. त्यामुळं ह्या स्थानाला खूप महत्त्व आहे. हा असा सुंदर भला मोठा आडमापच्या आडमाप दिसतोय. आणि इथं होत्या त्या पहिल्या मूर्त्या होत्या बुद्धांच्या, आता नाही आहेत. बऱ्याच चोरी झाल्या भारतातल्या, बऱ्याच अशा मूर्त्या चोरी झाल्या, परदेशात गेल्या, विकल्या गेल्या, पाय काय म्हणते हे झालं. तर असं आहे निवांत बसायला बाग. इकडे आपण बागेत उभ्या आयुष्यात बसत नाही, त्यामुळे आता जाऊयात आपण म्युझियमला. तर म्युझियममध्ये काय मूर्त्या वगैरे असतात, म्युझियममध्ये सुंदर मूर्त्या ठेवल्या असतात जतन करून. तर आपण म्युझियमला जाऊयात आणि काय मूर्त्या होतात बघूयात. आणि त्याच्यानंतर जाऊयात एक उंच अशी मूर्ती भली मूर्ती कोणाची तरी, तर त्या मूर्तीला जायचं आपल्याला. आणि त्याच्यानंतर आजचा प्रोग्राम एवढाच आहे की कुठं मस्तपैकी पोट भरून जेवायचं. आज काल पण जेवलेलो पोट भरून, काल तरला जेवलो. काल जेवलो म्हणजे शाही पनीर खाल्लं आणि मस्तपैकी जेवण होतं. एक चांगलं हॉटेल होतं चित्रकूटमध्ये आणि शाही पनीर हादडलं. आज पण भरपूर खायचं हादडायचं आहे. आज माझी तरी इच्छा डॉमिनोजला लय झालं, पिझ्झा खाटला आहे. आज पिझ्झा खायचा आपल्याला. तर मूडवर असतो आपलं, मूड बदलला की काही. आज मला पिझ्झा आला तर पिझ्झा खायचा, दुसरं काहीच खाऊ वाटायचं नाही मला. सकाळपासून 2 मलाई खाल्लेत आणि 2 इडल्या खाल्ल्यात. मलाई म्हणजे ते मग कशी बघितलं तुम्ही, काय असतं ते दूध असतं दूध, आणि त्याला फेस करते गोड दुधाचा, केसरी रंगाचा, आणि छान लागतो तो खायला. आणि त्याच्यात काही जण पिस्ता टाकतात, काही जण शेंगदाणे हिरवे करते आणि टाकतात पिस्ता म्हणून. मला दोन एका ठिकाणी मागच्या आलो होतो, दोन्ही ठिकाणी खाल्लं. तर त्यांनी काय केलं, शेंगदाणे काप केले आणि त्याला हिरवा रंग दिला होता आणि ते पिस्ता म्हणून होतं वरती. असं असतं. पण बनारस खूप छान आहे. बनारस म्हणजे एक नंबर असं आपलेपणा शहर आहे. असं की वाटतं की इथं जाऊच नाही लवकर. तर इकडं पण एक वास्तू आहे, विहार होता इकडे. त्यांची राहायची ठिकाणं किंवा त्यांचे ध्यान करायची छोटे छोटे खोल्या होते, ध्यान करायच्या. जसे आपल्या बेडसे कारल्या भाज्या ह्याच्यात आहेत गुहेत, तसं सुंदर असं केलं आपल्या पुरातत्व खात्याने. थँक्यू सुजय खलाटे. हा परिसर असा आहे पूर्ण. याच्यावर दाखवलं काय नाही, आता म्युझियममध्ये कॅमेरा अलाउड नसतो, त्यामुळे तुम्ही इकडंच बसा. मी जाऊन येतो म्युझियमला आणि त्यानंतर जाऊयात वाराणसीला. आज हां, आज खाणार आहे आणि मस्त आराम करणार आहे. आणि उद्या वाराणसी फिरायचं अख्खा आपल्याला. आजचं जे मेन होतं ते हेच फिरायचं होतं. उद्या दिवसभर सोमवार आहे, उद्या मस्त दर्शन घेऊयात काळभैरवाचं परत आणि काशी विश्वेश्वर यायचं. आणि घाट फिरूयात उद्या सगळे आपण, घाटाघाटाने जाऊयात. इकडून मला वस्तू पण खरेदी करायच्यात मस्त. इकडं लाकडी बुद्धाच्या मूर्त्या भेटत आहेत मित्रांना गिफ्ट द्यायला. तर असं आहे. हे सगळीकडे दुकान आहेत.